माझ्या माहिती अनुसार एक प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेलेला आहे, ते उबाटा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात असलेली शिवसेना ही राष्ट्रवादीमध्ये विलीन करावी। कारण का निवडणुका आता एक वर्षावर राहिलेल्या आहेत आणि एक वर्षामध्ये उद्धव ठाकरेंना परत पक्ष बांधणं शक्य नाही, कारण त्यांचं ते पिंडत नाही, त्यांना काही चिन्ह भेटणार नाही। म्हणून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा उद्धव ठाकरेंचे उमेदवार आणि उद्धव ठाकरेंचे आमदार हे घड्याळ या चिन्हावर लढवणार आहेत अशी माझी खात्रीलायक माहिती आहे। आणि हा प्रस्ताव संजय राजाराम राऊतच घेऊन दोनदा घेऊन गेलेला आहे, त्यांनी याबद्दल खरं आहे का खोटं सांगावं। उद्धव ठाकरेंचे आमदार जे त्यांच्याबरोबर आज आहेत ते उद्याची येणारी विधानसभा आणि लोकसभा हे घड्याळ या चिन्हावर लढवणार आहेत, त्यांनी त्याची तयारी करावी। मशाल विशाल चिन्ह राहणार नाही, पुरचा पुरा पक्ष राष्ट्रवादीमध्ये विलीन होतोय त्याची तयारी पूर्ण पद्धतीने संजय राजाराम राऊतनी केलेली आहे। म्हणून जागा वाटपाचं हे सगळं नाटक करण्यापेक्षा जी खरी बातमी आहे, जी खरी परिस्थिती आहे, जे उद्धव उबाटा सेना जी आहे तीच राष्ट्रवादीमध्ये विलीन करायची आणि मग एकत्र म्हणून मोठ्या जागा काँग्रेसकडून मागायच्या, हे जी काही खरी परिस्थिती आहे, हे जे काही खरं राजकारण आहे ते आज ना उद्या बाहेर येणार। आणि मग काँग्रेसला मला मित्रांना विचारायचं आहे, मग तुम्ही तुमचं उत्तर या संबंधी तयार ठेवा। नितेश राणे, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय। शिवसेना पक्ष उद्धव साहेब राष्ट्रवादीत विलीन करणार, तुला दिवसा ढवळ्या सपन पडायला लागलं का? अरे तू तुझ्या पक्षाची काय हालत केली ही जरा बघ नितेश राणे। तू तुझा पक्ष भाजपमध्ये विलीन केला नितेश राणे, तुझ्या पक्षाची तू विले वाट लावली रे, आणि तू दुसऱ्याच्या पक्षाचं वाकून बघायला निघाला। अरे तुझा बाप आणि तुझा भाऊ पराभूत झाल्यानंतर शिपूट घालून तुम्ही भाजपमध्ये गेला नितेश राणे। शिवसेना आणि उद्धव ठाकरे स्वाभिमानी अभिमानी आहेत, तुमच्यासारखे धोकेबाज गद्दार तर नाहीत। भाजपवाल्यांनी आणि शिंदे गटांनी पक्ष जरी चोरला असेल ना, तर स्वाभिमानाने अभिमानाने लढून परत पक्ष वापस आणणार, म्हणजे आणणार मिळवणार, आणि धनुष्यबाण देखील आम्हालाच मिळणार। तू आम्हाला शिकवू नको, पण जर भाजपवाल्यांनी जर आदेश दिला नितेश राणे, तू तुझा बाप तुझा भाऊ देखील राणे आडनाव देखील भाजपमध्ये विलीन करचाल। अरे मला या माध्यमातून भाजपला आणि फडणवीस साहेबांना सांगायचं आहे, साहेब या नित्या राण्यावरती आणि नारायण राण्यावरती लक्ष ठेवा। त्यांना आता कळून चुकलेलं आहे महाराष्ट्रामधून भाजपची सत्ता जाणार आहे, महाराष्ट्रामधून भाजपचं बेगुड होणार आहे, आणि सत्ता गेल्यानंतर ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। ह्यांची आतापासूनच तयारी चाललेली आहे, ह्यांची रोज कुजबूज चालू आहे। फडणवीस साहेब या नित्यावर आणि नारायण राणेवर लक्ष ठेवा, कधीही भाजपला सोडून ही राष्ट्रवादीत जाऊ शकतात आणि त्यांची तयारी चालू आहे, कारण ह्यांना नवरं बदलण्याची दाट सवय आहे।